नमस्कार मी वैष्णवी वैष्णवीन डिजिटलच्या मार्केट बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत बघूयात काही ठळक बातम्या मुंबईसह कोकण सातारा कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा महागाई संवेदनशीलता मर्यादे पलीकडे ग्राहक किंमत निर्देशांक सहा पूर्णांक तीन टक्क्यांवर आणि आजची मोठी बातमी दूध उत्पादकांची राज्यात महिनाभरात दुधाच्या दरात तब्बल अकरा रुपयांची कपात करण्यात आली आहे त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्यानं दूध उत्पादकांची परवड होताना दिसतीये काय आहे किस्सा पाहूया मार्केट माध्यमातून आता पाहूयात सविस्तर बातम्या विभागानं मुंबईसह रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिलाय त्यामुळे कोकणातली पावसाची धार कमी होताना दिसत नाहीये तर येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातल्या तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे असं असलं तरी हा पाऊस पेरणीसाठी पुरेसा नसल्यानं शेतकऱ्यांनी लागवडीची घाई करू नये असा सल्ला कृषी आयुक्तालयानं दिलाय आपल्या भागात ऐंशी ते शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत तसं केल्यावर पावसानं उघडी दिल्यास पेरणी वाया जाऊ शकते असा इशाराही आयुक्तालयाकडून देण्यात आलाय संग्रामपुरात आज पंधरा जूनला सरकारी हरभरा खरेदी केंद्र सुरू झालं असून शेतकऱ्यांनी विक्रीसाठी गर्दी केली होती केंद्रावर बारदा उपलब्ध नसल्यानं मागच्या काही दिवसांपासून खरेदी बंद होती सध्या पेरणीच्या दिवस जवळ आल्यानं शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे त्यामुळे या खरेदी विक्री संस्थांमध्ये बारदाना उपलब्ध झाल्यावर सोमवारी चौदा जूनच्या रात्रीपासूनच शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर हरभरा आणून एकच गर्दी केली होती यामुळे नाफेड खरेदी केंद्र ते पंचायत समिती कार्यालयाच्या पुढं रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे देशातल्या ग्राहकांना वाढत्या महागाईचा सामना करावा लागतोय राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यातली ग्राहक किंमत निर्देशांक सहा पूर्णांक तीन टक्क्यांवर पोहोचलाय त्या तुलनेत एप्रिलमध्ये हाच निर्देशांक चार पूर्णांक तीन टक्क्यांवर होता या काळात इंधन अकरा पूर्णांक अठ्ठावन्न टक्क्यांनी महागला असून वाहतूक खर्च बारा पूर्णांक अडतीस टक्क्यांनी वाढलाय त्याबरोबर ग्राहकांना किंमत निर्देशांकातही वाढ झाली होती त्यामुळं महागाईनं रिझर्व्ह बँकेच्या सहनशीलता मर्यादेचा टप्पा ओलांडला असल्याचं स्पष्ट होत आहे बागलपूर बिहारमध्ये पिकवल्या जाणाऱ्या जरदळू वाण्याच्या आंब्याची निर्यात ब्रिटनला झाली आहे आपल्यानं बिहार राज्य सरकारच्या सहाय्यानं ही निर्यात घडवून आणली आहे अपेडाच्या लखनौच्या गोदामात या आंब्याचं पॅकेजिंग करण्यात आलं अपेडा हाऊस तोतापुरी सारख्या पारंपरिक आंब्याच्या वाणांसह इतर वाणांची निर्यात क्षमता वाढवण्याकडे लक्ष देत आहे त्याला दक्षिण कोरिया आणि काही आखाती देशातून चांगलाच प्रतिसाद मिळालाय आजची मोठी बातमी पाहण्या अगोदर घेऊया छोटीशी विश्रांती ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत शेतीला जोडधंदा म्हणून राज्यातले शेतकरी दुग्धोत्पादनाचा आधार घेत असतात पण गेल्या महिनाभराच्या काळात दुधाच्या दरात अकरा रुपयांची कपात झाल्यानं हा उद्योगच बंद करावा का असा प्रश्न उत्पादकांना पडलाय कारण पंधरा एप्रिलला दुधाचा दर हे बत्तीस रुपये प्रति लिटर होता तर लॉकडाऊनची घोषणा होतात सोळा एप्रिलला तो सत्तावीस रुपयांवर आला त्यानंतर एकवीस एप्रिलला तो पंचवीस रुपयांपर्यंत घसरला त्यात पुन्हा कपात होत एक मे रोजी तेवीस रुपये तर अकरा मेला एकवीस रुपये प्रति लिटर झाला त्यात पन्नास किलो सरकी ढेप एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपयांपर्यंत पोहोचली आहे त्यामुळे दुधाच्या पैशातून पशुखाद्याची बरोबरी होत नसल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे एकीकडं एक हिरव्या चाण्याचे भाव सरकीचे ढेपचे भाव गगनाला भिडलेत तर दुसरीकडं दुधाची परिस्थिती फार वाईट आहे एक लिटर दुधाला सरासरी एकोणावीस ते वीस रुपयांचा दर मिळतोय एक गायीचे सरासरी पंधरा लिटर दूध जरी धरलं तरी त्या दुधाचं रोज तीनशे रुपये होतात एका गाईला चार किलो सरकी ढेपेला एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपये लागतात तर हिरवा चारा कमीत कमी शंभर रुपयांचा आणि कोरडा चारा पन्नास रुपयांचा धरला तरी सर्व मिळून तीनशे रुपयांचं खाद्य लागतं त्यामुळं आजची मेहनत फुकट जात असल्यानं वैजापूर तालुक्यातले दूध उत्पादक राजेंद्र तुरकणे यांनी सांगितलंय आमच्याकडून वीस रुपये दरानं दुधाची खरेदी करून दुसरीकडं कर ते पंचेचाळीस रुपयानं विकलं जात असल्याचं ते म्हणालेत दूध दरांच्या घसरणीचा हा चटका तुम्हालाही जाणवतोय का आम्हाला कमेंट्समधून नक्कीच कळवा आज मार्केट मध्ये इथे थांबूया अधिक अपडेट्ससाठी ॲग्रोवान डिजिटलच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा